गाइज, वेलकम बैक टू माई चैनल. माई नेम इज़ मोनिका एंड आई एम व्लॉगिंग टू नॉट व्लॉगिंग बट मी आज एक छोटी सी रेसिपी शेयर करना है तुम्हारसोबत. मी मजे आसमी बनना है. ही आसमी है आणि ही खूप कॅमेराश आहे, त्यामुळं असं होते. आणि तुम्ही माइंड करू नका, कारण माझा आवाज खूप जास्त सर्दी झाल्यामुळं माझा आवाज चेंज झालेला आहे, टोटली चेंज झालेला आहे. सो माझा आवाज खूप मोठा येत असेल, पण त्यावरच उपाय म्हणून आम्हाला माझ्या मोठ्या दिदीनी आणि आणखी एक दोन जणांनी सजेस्ट केलं होतं की मासे खाल्ल्यानंतर सर्दी लवकर बरी होते. पण आम्ही हे आधी कधी मासे खाल्ले नाहीत. सो हे पहिल्यांदा मासे टेस्ट करणार आहोत आणि मला माशाची भाजी पण बनवायला येत नाही. सो आज आपल्याला मासे आसमी बनवून देणार आहे. म्हणजे आसमीला रेसिपी परफेक्ट जमते, कारण तिची मम्मी म्हणजे आसमी म्हणजे माझ्या मोठ्या दिदीची मुलगी आहे, ती परफेक्ट सुगरण आहे. म्हणजे माझी दिदी परफेक्ट सुगरण आहे, सो त्यामुळं तिला पण ट्रेन केलेलं आहे तिने. आणि मी पण दीदीच्या घरी राहिलेली आहे, पण मी ट्रेन नाही झाले, कारण मला एवढं जास्त कुकिंग करायला नाही आवडत. आता हा इंटरव्ह्यू खूप मोठा झालेला आहे, पण आपण बघूया. आज ती मासे फ्राय पण करणार आहे आणि माशाची काय बनवणार, माशाचा रस्सा पण बनवणार आहे. पाहूया आपण आज ती कसं बनवती मासे. ओके, हां, तर आम्ही आता मास्याला मॅरिनेट करतोय. मॅरिनेट करण्यासाठी हे तू काय टाकलंय, मिरची आणि हे हळद पावडर, चवीनुसार मीठ अँड देन गरम मसाला. निंबू का टाकला वास येत नाही. तर आता ती कढाईमध्ये तेल टाकते आणि ॲक्च्युली ती काय बनवती तू, हां ॲक्च्युली ती रस्सा बनवती. सो हा मसाला तिने आधीच प्रिपेअर करून ठेवला आहे. तर हे काय आहे, खोबऱ्याची आणि लसूण आणि कोरिएंडर पावडर. हां, कोरिएंडर पावडर आणि लसूण आणि खोबरं ह्याची ही पेस्ट बनवली आहे तिने. तर आपण आता फिश फ्राय करत आहोत. तर ते हे मॅरिनेट केलेलं आहे, यामध्ये एक चमचा ती कॉर्नफ्लोअर टाकती. फ्राय करायला चालू आहे आणि हे तेल टाकलेलं आहे तिने. टाकतीये फ्राय होण्यासाठी. ओय भाई साहब,
फ्राय आणि ही भाजी आहे. मी थोडीशी टेस्ट करून बघितली, टेस्टला तर खूप छान झालेली आणि खूप सिंपल आणि खूप सोप्या पद्धतीने बनवली तिने, त्यामुळं तुम्ही पण ट्राय करून बघू शकता घरी. थँक्यू ही रेसिपी तुम्ही बघितल्याबद्दल.